नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा मॅथ प्रोजेक्ट आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. हा प्रोजेक्ट सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे. 10 गुणांसाठी आपल्याला वर्षभरातून एकदा प्रोजेक्ट कार्य करावं लागतं. त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे इतर विषयांचे प्रोजेक्ट आपल्याला हवे असतील, इतर विषयांचे हवे असतील, तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्रोजेक्टची लिंक एकदा अवश्य पहा. आपल्याला छान अशी आयडिया येईल. बघा, प्रोजेक्ट कार्य करत असताना आपल्याला एक प्रोजेक्ट फाईल विकत घ्यावी लागते. या पद्धतीची ती फाईल येते. ही प्रोजेक्ट फाईल विकत घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला प्रोजेक्ट करता येतो. आपल्या शिक्षकांकडनं आपल्याला प्रोजेक्टचा विषय घ्यावा लागतो. पहिल्या पेजवर आपल्याला आपलं स्वतःचं नेम वगैरे टाकायचं असतं. त्यानंतर प्रोजेक्टचा जो काही विषय असेल तो विषय घ्यायचा. बघा, या ठिकाणी स्वतःचं नाव, शाळेचं नाव, इयत्ता, तुकडी, प्रोजेक्टचं नेम, कलेक्ट द मॉडेल. आपल्या मॅथमध्ये ज्या काही वेगवेगळ्या आकृत्या असतात त्या आकृत्या आपल्याला कलेक्ट करायच्या आहेत आणि त्यांची माहिती या ठिकाणी लिहायची आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला हे सर्व आरामात मिळेल. या पद्धतीने आपण ही माहिती गोळा करायची आणि प्रोजेक्ट पेपरवर लिहायची. साधारणतः 1 डझन प्रोजेक्ट पेपर आपण विकत घ्यायचे आणि ते फाईलमध्ये लावून अशा पद्धतीने आपण प्रोजेक्ट तयार करायचा आहे. या पद्धतीने माहिती पुढच्या पेजवर लिहायची. बार ग्राफ, याचा या विषयावर आपण प्रोजेक्ट करू शकतो. वेगवेगळे बार ग्राफ काढायचे.
दोन विषय या ठिकाणी या विद्यार्थ्याने एकत्र केलेले आहेत, आकृत्यांचा संग्रह आणि आलेख. आता हे आलेख आपण आलेख पेपरवर काढायचे आहेत. विद्यार्थ्याने जसं इथं काढले तसं न काढता हे प्रोजेक्ट पेपरच्या ऐवजी आपण या ठिकाणी आलेख पेपर जोडायचा आहे, म्हणजे आपला प्रोजेक्ट हा अजून आकर्षक होईल. अशा पद्धतीने वेगवेगळ्या टॉपिकवर आधारित आपण हे प्रोजेक्ट कार्य करू शकतो. स्वतंत्र असे कुठला तरी एक विषय घ्यायचा आणि त्यावर आधारित आपण जास्तीत जास्त माहिती गोळा करणं, तो एक बेस्ट प्रोजेक्ट तयार होत असतो. आपल्याला हा प्रोजेक्ट कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.